आता जे आतापर्यंत म्हणत होते ते खोके आतापर्यंत बरेच म्हणत होते खोक्यात आहे, आता म्हणतात ते धोक्यात आहे. त्यामुळं माननीय एकनाथरावजी शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद अजिबात धोक्यात नाही. 2024 ऑक्टोबरची जी विधानसभेची निवडणूक आहे ती त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही लढणार आहोत. देवेंद्र फडणवीस, अजितदादा, RPI आम्ही सगळे मिळून आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागाने निवडून आणू आणि आमच्यामध्ये कसलाही वाद अजिबात नाही आहे आणि वाद लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर राहणार आहेत. अजित पवार गट शरद पवारांकडे आल्यापासून शरद पवार अस्वस्थ आहेत असं तुम्हाला वाटतं? पवार साहेब अस्वस्थ राहणं तर साहजिक आहे, कारण जवळजवळ 40 जास्त आमदार त्यांना तर सोडून गेलेले आहे आणि आता अजितदादांसारखा त्यांचा जो पुतणी आहे ज्या पुतण्याला शरद. आमच्याकडे गावरान कोंबड्यांची अंडी व गावरान कोंबड्या मिळतील. मोकळ्या पद्धतीने वाढवलेल्या गावरान देशी कोंबड्या, कोंबडे व ताजी देशी अंडी मिळतील. पर्सियन कॅट, पोमरियन डॉग, राजहंस, पांढरे बदक, देशी बदक, टर्की, जिनीफॉल, कडकनाथ कोंबडी, कबूतर, देशी अंडी व पाळीव ससे मिळण्याचे पंढरपूर परिसरातील एकमेव ठिकाण पर्सियन कॅट मेल फॉर स्टड सर्व्हिस इन पंढरपूर. डॉग कॅट हॉस्टेल अवेलेबल इन पंढरपूर. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा ईश्वरी ॲनिमल सँक्च्युरी पंढरपूर. मोबाईल नंबर 98 60 40 66 07 88 30 77 18 07. पवार यांनी अनेक वेळेला सत्ताही दिलेली आहे, मुख्यमंत्री पद जे आहे तेही दिलेलं आहे. पण अजितदादांच्या मनामध्ये खंत आहे की एकदा जास्त जागा NCPला मिळाल्या होत्या आणि काँग्रेस आणि NCPचा जो अलायन्समधून सरकार बनत होतं, काँग्रेसच्या जास्त जागा आले काँग्रेसचा मुख्यमंत्री बनायचा. पण एकदा मला साल आठवत नाही, परंतु एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा काँग्रेसपेक्षा जास्त आल्या होत्या. तर त्यावेळेला पवार साहेबांनी आग्रह केला होता की आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, पण काँग्रेसने काही ते ऐकलं नाही. 8-10 दिवस असा फेज निर्माण झाला आणि शेवटी मग 3-4 मंत्रिपदं जास्त घेऊन खाती हा विषय त्या ठिकाणी मिटवण्यात आला होता. त्यामुळं दादांच्या डोक्यामध्ये हे असणे शक्यच आहे की त्यावेळेला ही ॲडजस्टमेंट नाही करायला पाहिजे होती. त्यावेळेला जर ज्या जागा आपल्या होत्या तर आपण सरकार बनवून अत्यंत आवश्यक होतं अशा आणि त्यामध्ये मुख्यमंत्रीपद मिळवून अत्यंत आवश्यक होतं. त्यामुळं आता पवारसाहेब अस्वस्थ राहणं साहजिक, एवढा मोठा धक्का त्यांना बसलेला आहे, अनेक लोक त्यांना सोडून चाललेले आहेत. त्यामुळं पण पवारसाहेबांनी त्या सगळ्या आमदारांना दादांना तर सांभाळणं अत्यंत आवश्यक होतं, पण त्यांना ते सांभाळ झालं नाही आणि आम्ही त्यांना फोडलेलं आहे अशा पद्धतीच्या आरोपामध्ये बिलकुल तथ्य नाही. तर जशी शिवसेनेचा माननीय उद्धव ठाकरे यांचा तळफळाट झालेला आहे, कारण शिवसेनेचे 40 आमदार फुटून इकडे आलेले आहे. त्यामुळं ते काय देवेंद्र फडणवीस यांनी फोडले असं अजिबात नाही आहे. ते स्वतःच एकनाथ शिंदे त्या नाराज होते आणि त्यांना इकडं उद्धव ठाकरे यांच्या वेळेला त्यांना मुख्यमंत्री करणं अत्यंत आवश्यक होतं, पण त्यांना न करता उद्धव ठाकरे म्हणले. त्यामुळं त्यांच्या मनामध्ये एक मोठी अशी भावना होती की माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यामुळं त्यांनी संधी साधून बरोबर जे आमदार आहे ते आमदार त्यांनी आपल्यासोबत आणले आणि ते BJP सोबत आले आणि त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळालेली आहे, ती अत्यंत चांगली.